नमस्कार मंडळी, किरण तात्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. कथा सुरू करायच्या आधी एक रिक्वेस्ट आहे. जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग करूया आता सुरू कथा. एकूणच भारतीय आणि संत आणि तत्वचिंतकाबद्दल युरोपीय आणि अमेरिकेत जनतेत नेहमीच मोठं कुतूहल असतं. स्वामी विवेकानंद शिकागो संमेलनात भाग घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते तेव्हाही त्यांच्याबद्दल अमेरिकन लोकांमध्ये खूप चर्चा झाली. भारतीय साधू संतांच्या ब्रह्मचर्याबद्दल आताप्रमाणेच तेव्हाही लोकांना आणि पत्रकारांना काहीशी आंबट जिज्ञासा कायम असायची. काही नतदृष्ट माणसं तर त्या ब्रह्मचाऱ्यांची कधी उघड तर कधी छुपी टवाळी करायची. अशाच काही नठाळांनी विवेकानंदांच्या ब्रह्मचर्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी एक कट रचला. त्या कारसनानुसार एक अत्यंत देखणी तरुणी विवेकानंदांकडे गेली. तिने आपल्या विभ्रवांनी स्वामीजींना मोहित करण्याचा प्रयत्न केला पण स्वामीजींवर काहीच परिणाम होत नाही हे पाहून काही वेळाने तिने लाजत मुरडत स्वामीजींना एक द्वअर्थी वाक्य लाडीकपणे फेकलं. स्वामीजी, मला की नाही तुमच्यासारखाच एक पुत्र पाहिजे. यावर स्वामीजींनी काही तरी प्रतिसाद द्यावाच लागेल अशी तिची अटकळ होती. त्याप्रमाणे स्वामीजींनी प्रतिसाद दिलाही पण त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून ती तरुणी दिग्मूढ झाली आणि लज्जित अंतःकरणाने स्वामीजींना प्रणाम करून चालती झाली. तिची अशी अवस्था करणारं स्वामीजींचं उत्तर त्यांच्यासारख्या थोर संन्याशाला चोबणारं होतं. ते म्हणाले होते, तुम्हाला माझ्यासारखा पुत्र हवा आहे मग त्यात काहीच अवघड नाही. तुम्ही असं करा, आजपासून मलाच तुमचा पुत्र समजा. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चांगला वाटला तर शेअर जरूर करा आणि लाईक करायला विसरू नका, ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर शेअर नक्की करा. धन्यवाद.